नमस्कार श्रोते हो। मी वैद्य विश्वास गाडगे चिकित्सा आणि आपल्या आरोग्य या कार्यक्रमात आपलं सरसे स्वागत करत आहे सर्वप्रथम आपणा सर्वांना या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आहे ही दिवाळी आणि येणारं नवीन वर्ष सुखाचं आनंदाचं आणि विशेषतः आरोग्याचं जावं यासाठी मी ईश्वरचरणी आपल्याकरता प्रार्थना करीन नक्कीच आपलं हे वर्ष आरोग्यदायी जावं याच्यासाठी आयुष्य हेल्थकेअर आणि मी स्वतः नेहमीच प्रयत्न करत असतो आपण आपल्याकडे नवीन नवीन माहिती आणि नवीन नवीन उपाय घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो आजचा हा विषय जो आहे तो म्हणजे आता येणारी थंडी आणि त्याच्या अनुषंगाने जा जाणवणारा एक कॉमन तक्रार म्हणजे घसा खवखवणे घशामध्ये दुखणे आणि आवाज बसणे यांसारखी तक्रार आपल्यापैकी बऱ्याच जणांना होत असते खरंतर कोरोना होऊन गेल्यानंतर कोरोनानंतरच्या काळामध्ये बऱ्याच जणांमध्ये वारंवार घशाच्या तक्रारी उत्पन्न होत आहेत मध्यंतरी एक व्हायरल इन्फेक्शन आल्यासारखं झालं होतं बऱ्याच जणांना त्याची लागण झाली होती आणि त्यामध्ये बऱ्याच जणांना घसा होता खूप दिवस खोकला येत होता आणि त्याचबरोबर घसा बसल्याचीही लक्षणं दिसत होती तर याच्या संदर्भात आपण एक दोन घटकांमध्ये विचार करू शकतो एक तर म्हणजे ॲलर्जिक आणि दुसरं म्हणजे इन्फेक्टिव इन्फेक्शन झाल्याशी निगडीत ही लक्षणं दिसू शकतात आता ॲलर्जिक या संदर्भात जर बोलायचं झालं तर आपल्यापैकी काही रुग्णांना आणि श्रोत्यांना ऋतू बदलल्यानंतर पाण्यात बदल झाल्यानंतर कुठल्याही थंड पदार्थांचं सेवन केल्यावर किंवा कदाचित थंड वाऱ्याचा सवन केल्यानंतर घसा बसतो घशामध्ये खवकवतो सर्दी झाल्यासारखी वाटते घसा दुखू लागतो आणि आवाज बसल्यासारखा सुद्धा वाटतो तर या ठिकाणी याला आपण ॲलर्जिक म्हणू शकतो काही काही जणांच्या बाबतीत तेलाचा वास आल्यानंतर सिगरेट किंवा काही उग्र उदबत्ती धुपाचा वास आल्यानंतर घशामध्ये खवकवणं सुरू होतं काही जणांना तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर घसा खवकवतो आणि कालांतराने सर्दी झाल्याचं लक्षण दिसू श दिसून येतं तर ही बऱ्याचदा ॲलर्जिक घशाच्या संदर्भातली तक्रारी दिसून येतात त्याचबरोबर काही जणांना काही इन्फेक्शन झाल्यामुळे ताप येतो सर्दी होते आणि घसा बसलेला असतो तर त्याला आपण इन्फेक्टिव्ह म्हणू शकतो आपल्यापैकी काही व्यक्ती ज कामकाजाच्या संदर्भात मोठ्या आवाजात त्यांचं बोललं जातं किंवा घशावर अतिरिक्त ताण पडत असतो विशेष करून शिक्षक वर्गातील लोकांच्या बाबतीत ही लक्षण दिसून येतं की वर्गामध्ये राहून साठ सत्तर मुलांना मोठ्या आवाजात सांगणं हे वारंवार काम केल्यानंतर घशावर अतिरिक्त ताण पडतो आणि घसा सुज सुजणे किंवा सजा घसा दुखणे आवाज बसल्यासारखं वाटणे यांसारखा अनुभव आपल्यापैकी काही शिक्षकांना आणि व्यक्तींना येत असतो तर याच्या संदर्भात आपण आज थोडंसं आयुर्वेदिक दृष्टिकोनातून बघणार आहोत की याला नक्की आपण कोणत्या दृष्टीने विचार करू शकतो तर सर्वप्रथम घसा दुखणे खवखवणे किंवा आवाज बसणे याच्या संदर्भात आपण वात पित्त आणि कफ या त्रयदोषांच्या अनुषंगाने विचार करू शकतो जेव्हा केव्हा आपल्याला घशामध्ये कफ साम खूप साठल्यासारखी भावना होत असते भरपूर प्रमाणात खोकला येत असतो आणि खोकल्या वाटेत कफ पडत असतो तेव्हा क कफाशी निगडीत तुम्हाला घशाच्या तक्रारी उत्पन्न झाल्यात याचा आपण विचार क करणं गरजेचं असतं याच्यात काही वेळेस टॉन्सिलायटिस म्हणजे टॉन्सिल्सला सू झाल्यामुळे किंवा ब्रॉन्कायटिस म्हणजे घशाच्या आतील भागाला श्वसन नदीकाला सू झाल्यामुळे हे लक्षण उत्पन्न होत असतं ज या ठिकाणी जर कफ वारंवार बाहेर पडणं हे लक्षण दिसत असेल तर डेफिनेटली हा कफाशी निगडीत आजार असतो आपल्यापैकी काही जणांना बराच काळापासून पित्ताच्या तक्रारी असतात ज्याच्यामध्ये पोटात छातीत जळजळणे अचानक पित्त वर येणे यांसारखं लक्षण दिसत असतं आणि कालांतराने कधीकधी या व्यक्तींना वारंवार ठसका लागणे वारंवार खोकला येणे घशात खख होणे घशाचा आतला भाग लाल होणे घसा बसल्यासारखं वाटणे असा अनुभव यायला लागतो तर या ठिकाणी पित्त दोषाचा विचार करणं गरजेचं असतं काही व्यक्तींना खूप कोरडा खोकला येतो आणि बराच काळ खोकल्यानंतर थोडासा पांढरा चिकट कप बाहेर पडतो कालांतराने त्यांना घसात दुखायला लागतं घशा आवाज बसल्यासारखा देखील होतो नॉर्मल बोलणं घसा अन्न गिळणं अन्न गिळणं किंवा पाणी गिळणं सुद्धा त्यांना त्रासदायक होतं अशा प्रकारची लक्षणं ही वाताशी निगडीत असतात अर्थातच मी वात पित्त आणि कफ या एकात्मक दोषांशी निगडीत आपल्याला लक्षणं सांगितली बऱ्याचदा श रुग्णांमध्ये दोनच दोषांशी निगडीत लक्षणं दिसून येतात ज्याच्यामध्ये वात पित्त वात कफ आणि पित्त कफ यांचा साहचर्य दिसून येत असतं अर्थात या प्रकारे दोषांच्या अनुनुषंगाने त्याचं निदान करण्यासाठी नाडीपरीक्षा ही अतिशय गरजेची असते नाडीपरीक्षेद्वारे या रुग्णांच्या शरीरातील स्थिती समजून काही स्पेसिफिक ट्रीटमेंट आपल्याला करता येते या ठिकाणी आपल्याला घशाच्या संदर्भात तक्रारी उत्पन्न झाल्यावर आपण इन जनरल त्यासाठी कोणतीही औषधं घेतो कधीकधी स्वतःहूनच घसा नीट होऊनही जातो पण जेव्हा तो वारंवार उत्पन्न व्हायला लागतो बराच काळ राहतो आणि दैनंदिन जीवनामध्ये बोलणं थोडं मोठ्या आवाजात बोलल्यानंतर घसा बसणं दररोजचं अन्न गिळताना किंवा पाणी पिताना त्रास जर व्हायला लागला तर नक्कीच हे गंभीरतेकडे जाणारं लक्षण असतं अशा वेळेस आपण डॉक्टरांची आणि वैद्यांची भेट घेणं हे अतिशय गरजेचं पडतं या ठिकाणी घसा बसणे याच्या संदर्भात मी एक सर्वसाधारण माहिती आपल्याला दिलेली आहे हा आजार ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस आणि फॅरेंजायटिस याच्या या या मथळ्याखालीसुद्धा आपण याचा उल्लेख करू शकतो ज्याच्यामध्ये आपल्या श्वसन नलिकेच्या वरील भागामध्ये सूज आलेली असते त्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात म्युकस फॉर्मेशन झाल्यामुळे सुद्धा ही लक्षणं उत्पन्न होत असतात या ठिकाणी आता आपण थोडं घरगुती उपायांकडे येणार आहोत घरगुती उपायांमध्ये सर्वप्रथम मी सांगेन की के जेव्हा केव्हा आपल्याला घशाला दुखतंय अन्न गिळताना त्रास होतोय आहे आवाज बसल्यासारखं वाटतंय तर आपण इमिजिएटली गरम पाण्याने गुळण्या करणं गरजेचं आहे गरम पाण्यामुळे आतल्या बाजूला स्वरयंत्राला किंवा आतील भागाला जर सूज आली असेल तर ती कमी होण्यासाठी मदत होते आतमध्ये साठलेला कफ कमी व्हायला मदत होऊ शकते जर आपल्याला असं दिसून आलं की आपल्या टॉन्सिल्सला सूज आले किंवा डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या टॉन्सिल्सला सूज आले तर गरम पाण्यामध्ये थोडं हळद आणि थोडं मीठ घालून तो जर तुम्ही त्यांनी गुळण्या केल्या तर त्यांनी तुमच्या टॉन्सिल्सची सूज कमी व्हायला घशाच्या तक्रारी कमी व्हायला मदत होऊ शकेल याचबरोबर जर आपला आवाज बसला असेल तर जिरे पाण्यामध्ये मिसळून साधारणतः तीन ते चार चिमूट जिरे एक ग्लासभर पाण्यामध्ये मिसळून तुम्ही त्याचा काढा तयार करा आणि हा काढा सकाळ संध्याकाळच सेवन करा यांनी तुमचा आवाज बसणे घशाच्या तक्रारी कमी व्हायला मदत होऊ शकेल काही नाही तर ज्येष्ठ मनाची एक काडी किंवा चूर्ण चघळून खा ही घशासाठी खूप सुंदर आहे ज्येष्ठ मदाला कंठे सांगितलं आहे म्हणजे कंठ विकारांवर सर्वोत्कृष्ट औषध म्हणून ज्येष्ठमदाचा उल्लेख आहे त्यामुळे ज्येष्ठ मध चघळून खाल्लं तर त्याने तुमचा आवाज बसणे ग घशामध्ये दुखणे ही लक्षणं कमी व्हायला मदत होऊ शकेल नागवेलीचं पान ज्याला आपण खऊचं पान म्हणतो हे थोडंसं पान आणि थोडंसं मध जर तुम्ही चावून खाल्लं तर तुमच्या घशाच्या तक्रारी लवकरात लवकर कमी व्हायला मदत होऊ शकेल आता थंडीच्या दिवसात बऱ्याचदा थंड वा वाऱ्यामुळे थंड वातावरणामुळे बऱ्याचदा घशाच्या तक्रारी होतात तर अशा व्यक्तींसाठी गाजर हे अतिशय उपयुक्त ठरतं गाजराचं नियमित सेवन करा त्याने तुमच्या घशाच्या तक्रारी लवकरात लवकर लोकर कमी व्हायला मदत होऊ शकेल घशामध्ये खूप कफ जमलेला आहे आणि त्यामुळे घसा बसल्यासारखा किंवा आवाज बसल्यासारखा वाटतं अन्न घेताना त्रास होतोय तर सुंठा आणि मिरी पावडर चिमूट चिमुटबवर घ्या आणि मधाबरोबर चाटण करा यांनी तुम्हाला मदत होऊ शकेल किंवा पाण्यामध्ये सुंठ मिरी आणि पिंपळी मिसळून त्याच्या गुळण्या करा याने घशामध्ये साठलेला कफ निघून जाण्यासाठी मदत होऊ शकेल याचबरोबर आल्याचा रस देखील उपयोगी पडतो आल्याचा रस आणि मध तुम्ही सेवन केलं तर घशाच्या तक्रारी श्वसनाच्या तक्रारी लवकरात लवकर कमी होण्यासाठी मदत होऊ शकते या ठिकाणी मी घर सांगितलेले घरगुती उपाय आपल्याला घशाच्या तक्रारींसाठी नक्कीच उपयोगी पडतील थोडं आयुर्वेदी उपचारांकडे आपण येणार आहोत आयुर्वेदीय औषधांमध्ये खदिरादी वटी ही सर्व कंठे विकारांवर सांगितलेली आहे ज्याच्यामध्ये घसा बसणे घसा दुखणे आवाज बसणे यांसारख्या तक्रारींमध्ये खदिरादी वटी सकाळ संध्याकाळ एक एक चगळून खाल्ली तर तुमचा ग घशाच्या तक्रारी कमी व्हायला मदत होऊ शकेल घशामध्ये सा वारंवार कफ अडकल्यासारखं वाटतंय किंवा अन्न गिळताना त्रास होतो आहे घशाला सूज झाल्यासारखी वाटते तर व्योशादी वटी सकाळ संध्याकाळी तुम्ही चगळून खा त्याने तुम्हाला मदत होऊ शकणार आहे खूप प्रमाणात कफ साठलेला आहे खोकल्या वाटेत कप पडतो आहे जर तो हिरवट कप बाहेर पडत असेल तर आपण श्वासकुठार नावाची गोळी सकाळ संध्याकाळ सेवन करा त्याने तुम्हाला मदत होईल किंवा सुंठ मिरी पावडर मधाबरोबर सेवन करा याने तुमच्या घशामध्ये साठलेला कफ निघून जाईल आणि घसा व्हायला मदत होऊ शकेल मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ज्येष्ठमध हे देखील त्यासाठी उपयोगी पडेल ज्येष्ठमधाचा काढा किंवा ज्येष्ठमदाचं चूर्ण तुम्ही मधाबरोबर घेतलं तर त्याने तुमच्या घशाच्या तक्रारी लवकरात लवकर कमी होतील जर तुम्हाला घशा च्या तक्रारी आहेत आणि त्याचबरोबर श्वासनश्वास घ्यायला त्रास होतोय श्वासनश्वास घेताना आवाज येतो आहे घरघर असा आवाज येतो आहे तर कनकासवाचं कनक कनकासव नावाचं एक पातळ औषध बाजारात सहज उपलब्ध होतं हे सकाळ संध्याकाळ दोन दोन चमचे घ्या याने तुमच्या घशाच्या तक्रारी वारंवार श्वसनाच्या तक्रारी लवकर कमी व्हायला मदत होऊ शकणार आहे याचबरोबर जर तुम्हाला कोरडा खोकला येतो आहे आणि घसा बसला आहे अन्न गिळताना त्रास होतोय तर तालीसाधी चूर्ण सकाळ संध्याकाळ मधाबरोबर घ्या याने मदत होईल जर तू खूप सर्दी झालेली आहे नाकातून का तोंडावाटे हिरवट पिवळसर कप पडतो आहे खोकताना आतमध्ये कफ असल्याची भावना होते अशा वेळेस सितोपलाआधी चूर्ण मधाबरोबर घ्या मी या ठिकाणी लक्षणांनुरूप तुम्हाला ट्रीटमेंट सांगितले तुम्हाला जर तुम तुमच्या लक्षणांच्या बाबतीत थोडी माहिती करून त्या अनुषंगाने तुम्ही ही औषधं घ्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे मी अशी अपेक्षा करतो आज ले ले की आज सांगितलेली माहिती आपल्याला नक्की उपयोगी पडेल आणि ही माहिती आपल्याला आवडली देखील असेल म्हणून मी आपणास आवाहन करेन की हा आमचा व्हिडिओ अधिकाधिक लाईक आणि शेअर करा आमचं आयुष्य हेल्थ केअर हे व्हिडिओ चॅनल आपले मित्रवर्ग परिचित आणि ओळखीच्या व्यक्तींपर्यंत पोचवा जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत ही माहिती पोचेल नवीन विषय घेऊन आपल्या भेटीस पुन्हा येणार आहे तोपर्यंत नमस्कार